जय महाराष्ट्र। आणि जसं आपले साहेब म्हणाले की थोडा पत्रकार परिषदेसाठी थोडा मिसकम्युनिकेशन झालं आणि थोडा उशीरही झाला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। नांदेड, हिंगोली, परभणी हे तिन्ही जिल्हे म्हटलं की आम्हाला कदम कुटुंबियांना हे फार जिव्हाळायचे आहेत। तसं साहेब म्हणाले की रामदासभाई नुकतेच मागच्या वेळेला पालकमंत्री होते, पण त्या अगोदरही ह्या तिन्ही जिल्ह्यांमधून आमचे कौटुंबिक संबंध असणारे व्यक्ती आहेत। आणि जेव्हा आदित्यसाहेबांनी मला ह्या तिन्ही जिल्ह्यांची जबाबदारी दिली, तर जो उत्साह होता माझ्यामध्ये की नाही, हे तिन्ही जिल्हे माझे कौटुंबिक कुटुंब जिल्हे आहेत, म्हणून नक्कीच या तिन्ही जिल्ह्यांमध्ये युवासेना कशी सक्षम करता येईल, अजून कसे प्रयत्न करता येईल, त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू। आणि त्याच दृष्टिकोनातून हा जो माझा दौरा आहे, हा मागील लोकसभा विधानसभा झाल्यानंतर हा दौरा प्रलंबित राहिला। कोविडचे पहिला टप्पा आला, पहिली लाट आली, नंतर दुसरी लाट आली, आता तिसरी लाट ही आपण वाचतो की तोंडावर आहे। म्हणून आम्ही ठरवलं की हा दौरा आपण लवकरच नियोजित करूया। आणि येत्या आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर नांदेड महापालिकासुद्धा निवडणुका 10 महिन्यात लागलेली आहे। तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा स्थानिक पातळीवर आमचा पक्ष, शिवसेना पक्ष कसा सक्षम होईल, युवासेनेची ताकद शिवसेनेला कशी अजून सक्षम करू शकेल, ह्या कारणासाठी हे तिन्ही जिल्ह्यामध्ये आज आम्ही दौरे सुरू केलेले आहेत। जसं काल म्हणाले, काल आम्ही नांदेड जिल्हा बहुतांश तर कवर नाही केला, पण थोडक्यात कवर केलेला आहे। पुढच्या टप्प्यात आम्ही ग्रामीण भाग करू, ह्या टप्प्यामध्ये आम्ही फक्त शहरी भाग थोडा टार्गेट केलेला आहे, आणि पुढच्या टप्प्यात आम्ही ग्रामीण भाग करू। आजचा माझा दौरा आहे, आज मी हिंगोलीमध्ये आहे, हिंगोली शहर करतो आहे, आम्ही वसमत करतो आहे आणि जवळा बाजार, हे तिन्ही ठिकाणं आम्ही कवर करतो आहे। हिंगोली तसं म्हणालो तर आपल्याला कल्पना आहे की छोटा जिल्हा आहे, त्या दृष्टिकोनी वसमतही कवर करतो आहे। आणि परवाला माझा दौरा आहे परभणीमध्ये, परभणीमध्येसुद्धा आम्ही परभणी शहर कवर करतो आहे, जिंतूर आणि पाथरी, गंगाखेड वगैरे हे आम्ही परत दुसऱ्या टप्प्यामध्ये कवर करणार आहोत। हेतू हेच आहे की युवासेना ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये सक्षम करावी आणि येत्या निवडणुकीमध्ये युवासेनेचेसुद्धा आपल्याला उमेदवार पाहायला मिळतील, ह्या दृष्टिकोनाने आम्ही नेहमी शब्द टाकत असतो आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही युवासेनेला प्रोत्साहन करत असतो। तर आपल्याला काही विचारत असेल तर आपण विचारू शकतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसेना एक कुटुंब आहे, कुटुंब होतं ना, काय होतं, काय असलेली व्यक्ती आणि तालुका प्रमुख असलेली व्यक्ती, म्हणजे दोघही जबाबदार व्यक्ती आहेत, त्या दोघांनी एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत भांडणे केले, हे बाकीच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा परिणाम करणार आहे। आणि त्यावर आपण विशेष म्हणजे आपण आतमध्ये असताना बाहेर हा एवढा मोठा राडा झाला, मला असं वाटतं की हे चांगले लक्षण सुद्धा असं असतात। जेव्हा आमची शिवसेना पक्ष वाढतो तेव्हा नेत्यांमध्ये कुसफूस होते, आमची युवासेनासुद्धा वाढते म्हणून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमधून पण एक कॉम्पिटिशन निर्माण होते, ही चांगली गोष्ट आहे। पण नक्कीच ही कॉम्पिटिशन या स्तरापर्यंत नाही गेले पाहिजे, ह्याचा आम्ही कुठेही हे करत नाही आणि नक्कीच ह्याच्यावर कारवाई होईल, असं नाही की कारवाई होणार नाही, पण हा दौरा आहे युवासेनेच्या वाढीसाठी, युवासेना कशी स्थानिक पातळीवर वाढू शकते ह्याच्यासाठी हा दौरा आहे। आणि या दौऱ्यानिमित्त अशा अनेक काही गोष्टी होतील, पण ह्या क्षणाला आम्ही त्याच्यावर लक्ष न केंद्रित करता, जो आमचा मेन हेतू आहे की युवासेनेला कसं पाठबळ इथे अजून देता येईल ह्याच्यावर लक्ष केंद्रित आम्ही करतो। साहेब, मागच्या काळामध्ये काय झालं की युवासेनेचे जे जिल्हाधिकारी आपण होते त्यामध्ये आमदार पुत्रांना प्राधान्य दिलं, ठीक आहे, आम्ही महेश केळकरचं एखाद्या वेळेला समजून घेऊ, परंतु बाकीचे जे आमदार पुत्रांना दिलं ह्या लोकांनी कुठलंच काम केलेलं या 3 वर्षात दिसलेलं नाही, मला असं वाटतं की आत्ताच आमचे सचिव वरुणजी सरदेसाई येऊन गेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समोरच ह्या नवीन नियुक्तीच्या इंटरव्ह्यू झालेल्या आहेत। त्या इंटरव्ह्यू कशा रीतीने झाले आपल्या सगळ्याला कल्पना आहेत आणि लवकरच त्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरसुद्धा नियुक्त्या होणारच आहेत। मागच्या काळामध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या त्यापेक्षा अजूनही 10 पटीने युवासेना आता या तिन्ही जिल्ह्यामध्ये सक्षम झालेली आहे आणि ती सक्षम झालेली असल्यावर एक सामान्य कार्यकर्तासुद्धा आज जिल्हाधिकारी होऊ शकतो, हे पुढच्या इंटरव्ह्यूच्या निकालात आपल्याला दिसेल। यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे सगळ्यांनी,
जी जी म्हणून आमच्या प्राध्यापकांना एवढा मोठ्या प्रमाणात पगार आहे, मग ते शिक्षण त्या कोचिंग क्लास मध्ये का मिळत? माझा पहिला मुद्दा तोच होता कुलगुरूंसोबत, कोचिंग क्लासेस, मुलं कोचिंग क्लासेस करत का वळतात आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये का येत नाही शिकायला? तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतं की तुमचे शिक्षक कमी पडतात की तुम्हाला एअर कंडिशनल हॉल नाही आहेत म्हणून ते मुलं येत नाही? तर तेही त्या दृष्टिकोनाने काम करत आहेत आणि आम्हाला पण वाटतं की कोचिंग क्लासेस असावे, कारण की आज मुंबई पुणे शहरासारखे सगळीकडे कोचिंग क्लासेस आहेत, पण जे पालक दोन्ही पालक कामावर जातात त्या पालकांना मुलांना घेऊन अभ्यास करायला वेळ नसतो, अशा मुलांसाठी ठीक आहे, पण तुम्ही कॉलेज वगळून जर सगळेच लेक्चर कोचिंग क्लासेसमध्ये होत असतील ते युवासेना कदापि चालून घेणार नाही. सर, बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका जे आहे आणि बार्टी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनुदान दिलं जातं, ह्यावेळेस जवळपास नांदेड जिल्ह्याला वगळण्यात आलेलं, जवळपास राज्यातल्या 13 जिल्ह्यांना वगळले, त्यापैकी नांदेड जिल्ह्याला वगळले. मला वाटतं हा विषय आपले मंत्री उदय सामंत साहेब आणि माझे स्कोर कमिटी सदस्य चे मित्र साईनाथ दुर्गे ह्यांचा पाठपुरावा व्यवस्थित चालू आहे आणि मागे जे उदय सामंतसाहेब जे ह्या नांदेड जिल्ह्यात आलेले तेव्हा हा विषय त्यांनी कुलगुरूंसोबत डिस्कस केलेला आहे. कालच्या ह्याच्यामध्ये सहभागच केला नाही असं उल्लेख आहे. मी ते पाहिलं नाही आहे, म्हण माझा त्याचा अभ्यास थोडा कमी आहे, पण नक्कीच हा विषय जसं मी म्हणालो की उदय सामंतसाहेब आणि आमचे साईनाथ दुर्गे हे या विषयावर नाही, नक्कीच साईनाथ दुर्गे सुद्धा युवाच आहेत, ते आमचेच कोर कमिटीचे सदस्य आहेत. पुढाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना कितपत स्थान मिळणार आहे? कितपत स्थान मिळणार हे मी त्याच्यावर भाष्य करणं व्यवस्थित नाही, कारण की तो आमच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, पण नक्कीच एक युवासेनेचे पदाधिकारी म्हणून, एक युवासेनेचे नेते म्हणून आम्ही आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे नक्कीच ती बाजू मांडू. आपण पाहिलं असेल की माझे लहान बंधू योगेश कदम हे पण युवासेनेचे एक पदाधिकारी होते, आज ते विधानसभेचे आमदार आहेत. मुंबईमध्ये अमय घोले, समाधान सरवणकर हे युवासेनेचे आजही कोर कमिटीचे सदस्य आहेत, तर ते मुंबईमध्ये नगरसेवक आहेत. तसेच त्या स्तरावर महाराष्ट्रभर युवासेनेला कुठे ना कुठे स्थान हे आज मिळतं आहे आणि ते त्यांच्या कार्तित्रीवर मिळतं आहे. कोणी कोणाची शिफारस केली त्या कार्तित्रीवर कोणाला काम पद मिळत नाही किंवा कोणाला तिकीट मिळत नाही आहे. नक्कीच या नांदेड असो, हिंगोली असो, परभणी असो, ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये जर कोण सक्षम युवा नेतृत्व असेल तर नक्कीच त्याला ते स्थान मिळेल. समाज कल्याण आहे ते स्थानिक पातळीवरचे कुलगुरू आपण जर जास्त चर्चा केली तर अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकतर कागदी घोडे नाचवले जातात, म्हणजे आपलं सरकार येऊनसुद्धा तुम्ही जर त्यांना सविस्तर चर्चा केली, वेगवेगळे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे परीक्षा पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न आहे, तिथल्या निवासांचा प्रश्न आहे, वसतिगृहाचा प्रश्न आहे, शैक्षणिक सुविधा देण्यासंदर्भातला प्रश्न, या प्रश्नावर थोडंसं आपण जर हायलाईट केलं आणि कारण 4 जिल्ह्याचं हे विद्यापीठ आहे आपलं. नक्कीच मी सांगायचं विसरून गेलो की काल माझी कुलगुरू ह्यांच्याशीसुद्धा भेट झाली. सर्वप्रथम चांगली एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांना भेट द्यायला गेलो, की माझी पहिलीच भेट होती आणि नांदेड युनिव्हर्सिटीची जबाबदारीसुद्धा आदित्यसाहेबांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. तर कालची भेट ही फक्त त्यांना एक सदिच्छा भेट नव्हती, तर आम्ही त्यांना एक थोडा इशारा पण दिलेला आहे की युवासेना आता नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा लक्ष देणार आहे. पुढच्या जे आता निवडणुका होतील त्याच्यामध्ये युवासेना ही चांगला त्याच्यामध्ये वाटा असेल आणि सिनेट निवडणुकीमध्ये सुद्धा युवासेना त्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे. पण एक पहिली भेट म्हणून आम्ही काही जास्त आक्रमक झालो नाही, आम्ही चांगला बुके घेऊन गेलेलो, त्यांचा सत्कारही केला आणि त्यांना आम्ही सांगितलं आमचे काही विषयसुद्धा आम्ही डिस्कस केले, जसं हा जिल्हा मला चांगलाच ओळखीचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जो कोचिंग क्लासेसचा जो मोठा विषय चालतो तो विषय मी त्यांच्याकडे मांडला. आज कॉलेजेस एका बाजूला राहतात आणि कोचिंग क्लासेस एका बाजूला चालतात, तर त्यांच्याविषयी त्यांचे काय उपाय पर्याय आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितले. स्थानिक जसं आपण म्हणालात की कॅम्पसवर राहण्याची सोयीसुविधा नाही आहे, तर त्याच्याविषयी आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि अनेक त्यांचे काय उपक्रम आहेत ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले. पण चांगली एक काल पहिली बैठक होती म्हणून आम्ही थोडं अग्रेसिव्ह नव्हतो, आम्ही थोडं शांततेने डोक्यावर बर्फ घेऊन त्यांच्याकडे गेलेलो, एक बुके घेऊन गेलेलो. पण नक्कीच स्टुडंट विंग, स्टुडंटचे आपले मुलांचे जे विषय आहेत, विद्यार्थ्यांचे विषय आहेत, ते विद्यार्थ्यांचे विषय प्राथमिक विषय असतील आणि कोचिंग क्लासेस असो, सिनेट निवडणुका असो किंवा इतर कुठल्या जिल्ह्यांचे जे मुलांचे काय विषय असतील
आणि त्यांनी त्यांच्या काय पुढच्या मग पुढच्या 3 वर्षाच्या काय योजना आहेत ते आम्हाला सांगितलेल्या आहेत. पण सगळेच आहेत आपण नाही सांगितले पदाधिकारी नको आहेत. नाही मला अशी कल्पना देण्यात आली की आपल्याला पदाधिकारी म्हणून पदाधिकारी इथे तुम्हाला मोकळं बोलता आहे ना. बरोबर जी जी. आगामी काळात नांदेडमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका कोण कोणावर नाराज नाही आहे. भाईंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यावर. भाईंनी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलेलं आहे की हो पक्षाकडून सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे आणि भाई नाराज नाही आहेत. मला असं वाटतं की 2018 की 2017 एक दापोली मतदारसंघामध्ये माझे लहान बंधू योगेश कदम यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाईंनी स्पष्ट केलेलं की ते ह्याच्यापुढे ते कुठलंही पद घेणार नाहीत, कुठलीही निवडणूक लढवणार नाहीत. कारण त्यांना आम्हाला संधी द्यायची, नवीन युवकांना संधी द्यायची राजकारणामध्ये. त्याच्यासाठी भाई नाराज आहेत हा प्रश्नच कुठे उभत नाही. आणि अनेक उड्डाणं आलेली ह्या विधान परिषद दिवशी की भाई अपक्ष लढतील, भाई हे करतील, भाई भाजपमध्ये जातील. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही कदम कुटुंब हे भगवे आहोत आणि मरेपर्यंत भगवेच असणार आहोत ह्याच्यावर काही दुमत नाही. कारण की भाईंनी जो झेंडा सुरुवातीला धरला आहे तो शेवट मरेपर्यंत तो झेंडा त्यांच्यासोबत असणार आहे.